फ्रेंड्स, एमपीएससी रॉयल ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजपासून आपण बघणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ. तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो. आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत राष्ट्रपती. राष्ट्रपती हे आपल्या भारताचे प्रथम नागरिक आहेत आणि भाग 5 मध्ये कलम 52 ते कलम 78 मध्ये राष्ट्रपतींचे कलम आहेत. तर हे कलम लक्षात कसे ठेवायचे यासाठी आपण एक स्टोरी बनवणार आहोत. तर बघा, आपले एक पती आहेत, आपले पती आहेत आणि आपण त्यांना कार्य दिलेलं आहे आणि त्यांना एका कामाची निवड करायला सांगितलेली आहे. त्या निवडीची पद्धतही आपण त्यांना ठरवून दिलेली आहे आणि त्यांना आपण कालावधी दिलेला आहे की या कालावधीपर्यंत या कार्य, हे कार्य या कालावधीपर्यंत पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना पुन्हा आपण पात्रता सांगितलेल्या आहेत. त्या कामाच्या काय काय पात्रता आहेत ते आपण त्यांना पुन्हा सांगितलेल्या आहेत आणि त्यातल्या ज्या आवश्यक पात्रता आहेत त्या देखील आपण त्यांना सांगितल्या आणि त्यांना आपण काही अटी घातलेल्या आहेत. अटी घातल्या आपण त्यांना काही आणि हे काम तुम्ही पूर्ण केलंच पाहिजे म्हणून त्यांना आपण शपथ दिलेली आहे आणि जर का तुम्ही काम पूर्ण केलं नाही तर आम्ही महाअवतार धारण करू असं देखील सांगितलेलं आहे. तर ह्याप्रमाणे आपण बघू कलम. आपले पती आहेत, पती राष्ट्रपती कलम 52, आपण त्यांना एक कार्य दिलं म्हणजे कार्यकारी अधिकार आहेत कलम 53, त्या कामाची निवड केलेली आहे म्हणजे निवडणूक कलम 54, निवडीची पद्धत ठरवलेली आहे म्हणजे निवडणूक पद्धत कलम 55, त्यांना एक कार्य दिलेलं आहे एक कालावधी आपण त्यांना दिलेला आहे म्हणजे कार्यकाल त्यावरून येतो कलम 56, आणि त्यांना पुन्हा पात्रता सांगितली, पुन्हा पात्रता म्हणजे पुनर्निवडीसाठी पात्रता कलम 57, त्यातल्या आवश्यक पात्रता आपण सांगितल्या म्हणजे ज्या आवश्यक पात्रता आहेत कलम 58, आपण त्यांना अटी घातलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रपतींच्या अटी आहेत कलम 59, त्यांना आपण काही शपथ दिलेली आहे, शपथ आहे कलम 60 मध्ये, त्यानंतर आपण बोललो महाअवतार धारण करू जर का काम पूर्ण नाही केलं तर, महा म्हणजे महाभियोग आहे कलम 61 मध्ये. त्यानंतर बघा, क्षमादानाचा अधिकार आहे कलम 72 हे लक्षात कसं ठेवायचं, 7 हा स्ट्रेट आहे आणि 2 हा वाकलेला दिसतो म्हणजे क्षमा मागत आहे तो, क्षमा मागत आहे असं दिसून येतं त्यावरून कलम 72 क्षमादानाचा अधिकार. आणि 123 कलम 123 लक्षात ठेवायचं आहे, अध्यादेश. अध्यादेश कोण काढतो, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, हे 3 अक्षर लक्षात ठेवायचे, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती, म्हणून 1 2 3 अध्यादेश. मी काही महत्त्वाचे कलम देखील तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या. आता आपण बघणार आहोत कलम 52. कलम 52 काय आहे, राष्ट्रपतीचे पद. त्यानंतर आहे कलम 53. 53 मध्ये आहे संघराज्याचे कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतींकडे असतात, कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे. नंतर कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत दिलेली आहे, तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निर्वाचन मंडळाचे सदस्य सहभागी होतात, तर त्यामध्ये कोण आहेत, तर संसदेच्या दोन्ही गृहातील निवडून आलेले सदस्य. दुसरा आहे राज्य विधानसभांमध्ये निवडून आलेले सदस्य, विधान परिषदेमधले सदस्य नसतात, विधानसभेतले असतात. त्यानंतर आहे दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील निवडून आलेले सदस्य, हे 70वी घटनादुरुस्ती 1992 समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतर आहे कलम 55. कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धत दिलेली आहे राष्ट्रपतींच्या, तर राष्ट्रपतींची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार होते, गुप्त मतदान होतं राष्ट्रपतींचं. त्यानंतर दिलेला आहे कलम 56. कलम 56 मध्ये आहे कार्यकाल. राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. राष्ट्रपती या शब्दामध्ये 5 अंक आहेत म्हणून राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. त्यानंतर आहे कलम 57. राष्ट्रपती कितीही वेळा पुनर्निवडणुकीसाठी पात्र ठरतात, कितीही वेळा ते राष्ट्रपतीपद धारण करू शकतात निवडणुकीद्वारे. त्यानंतर आहे कलम 58. कलम 58 मध्ये दिलेल्या आहेत पात्रता. तर पात्रता काय आहे, भारताचा नागरिक असावा पहिली, दुसरा आहे वय 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे, राष्ट्रपती 35 वर्ष पूर्ण. त्यानंतर लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास ते पात्र असले पाहिजे, लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असले पाहिजे आणि लाभाचे पद धारण करणारा नसावा. लाभाच्या पदामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल व केंद्र व राज्यातले मंत्रिमंडळ ही लाभाचे पद नाही आहेत.
त्यानंतर आहे कलम 59. कलम 59 मध्ये काय दिलेला आहे तर राष्ट्रपती पदाच्या अटी सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये काय आहे तर लाभाचे पद धारण करणारी नसली पाहिजे, संसद व राज्य विधिमंडळाचा सदस्य नसली पाहिजेत, त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रपती भवन वापरण्याचा अधिकार त्यांना दिलेला असतो आणि संसद ठरवतील त्याप्रमाणे त्यांचे वेतन व भत्ते लाभ त्यांना मिळत असतात. त्याचप्रमाणे कार्यकालामध्ये फौजदारी प्रक्रियेपासून त्यांना संरक्षण प्राप्त होते, त्यांना अटक करता येत नाही आणि तुरुंगवासही होत नाही आणि 2 महिने पूर्वसूचना देऊन वैयक्तिक कृतीसाठी दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते. दिवाणी प्रक्रिया 2 महिन्याची पूर्वसूचना देऊन सुरू करता येते. नंतर आहे कलम 60. कलम 60 मध्ये आहे राष्ट्रपतींची शपथ. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पदाची शपथ देतात. कलम 61 मध्ये आहे राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग. हा महाभियोग फक्त त्यांनी घटनेचा भंग केला असेल तरच काढता येतो आणि महाभियोग काढण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन 2/3 बहुमताने ठराव संमत केला जातो. 2/3 बहुमताने ठराव संमत झाला तर राष्ट्रपतींना पदच्युत केले जाते. नंतर आहे कलम 62. कलम 62 राष्ट्रपती पद रिक्त असण्याचे कारण सांगितलेले आहेत. पहिला आहे त्यांचा 5 वर्षाचा कालावधी संपला असेल तर, दुसरं राजीनामा दिला असेल तर, त्यांच्या विरुद्ध महाभियोग झाला असेल तर, त्यांचा मृत्यू झाला असेल तर आणि ते अपात्र ठरत असतील तर. त्यानंतर आहे कलम 63. कलम 63 ते कलम 71 हे उपराष्ट्रपतींचे आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत डिटेलमध्ये. आता बघू कलम 63 मध्ये राजीनामा, महाभियोग, मृत्यू व इतर कारणे याने राष्ट्रपतींचे पद रिक्त होत असेल तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात आणि उपराष्ट्रपती हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यावेळेस काम करतात. कलम 65 मध्ये आहे राष्ट्रपतींची गैरहजर असेल तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात आणि जर का उपराष्ट्रपतीही गैरहजर असतील तर सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम करत असतो आणि जर का सरन्यायाधीश हे पद देखील रिक्त असेल तर अशा वेळी सुप्रीम कोर्टाचा सर्वाधिक वरिष्ठ न्यायाधीश हा राष्ट्रपती म्हणून काम करत असतो. नंतर आहे कलम 71. कलम 71 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी काही बाबी दिलेल्या आहेत. कलम 72 मध्ये क्षमादानाचा अधिकार. 7 स्ट्रेट आहे, 2 झुकलेला आहे म्हणून क्षमा मागत आहे तो. क्षमादानाचा अधिकार हे सर्व गुणांसाठी आहेत. तर हे का दिलेलं आहे तर अत्यंत कडक शिक्षेतून सूट व्हावी यासाठी दिलेलं आहे. क्षमादानाचे प्रकार कोणते आहेत तर क्षमा पूर्णतः माफी देता येते गुन्ह्यासाठी. त्यानंतर पर्यायी शिक्षा देता येते. शिक्षेचे स्वरूप कमी करता येते. जर का एखाद्याला देहदंडाची शिक्षा दिली असेल तर ती सक्त मजुरीची देऊ शकतात. परत शिक्षा कमी करणे. एखाद्याला 2 वर्षाची शिक्षा असेल तर ती 1 वर्ष तुरुंगवास करता येतो. शिक्षेमध्ये काही प्रमाणात सूट देता येते आणि तात्पुरती स्थगिती देता येते. त्यानंतर राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य बघू. राष्ट्रपतींचे अधिकार कोणते आहेत? कार्यकारी अधिकार हे कलम 53(1) मध्ये येतं. राष्ट्रपतींना काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या नेमणुका करता येतात, जसे की पंतप्रधान, मंत्रिमंडळ, भारताचे महालेखापाल, महान्यायवादी, वित्त आयोग, लोकपाल, राज्यपाल, UPSC चे अध्यक्ष व सदस्य, तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या निवडणुका करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. नंतर आहे कायदेविषयक अधिकार. अधिवेशन बोलावणे, बरखास्त करणे, तसेच संयुक्त बैठक बोलावणे, लोकसभा विसर्जित करणे याप्रमाणे कायदेविषयक अधिकार आहेत राष्ट्रपतींकडे. नंतर साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर नामनिर्देशित करणे, तसेच लोकसभेवरती 2 अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करणे, राज्यसभेवरती 12 आणि लोकसभेवरती 2. नंतर अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे त्यांना. कलम 1, 2, 3 लक्षात ठेवायचा, अध्यादेश काढण्याचा अधिकार. नंतर त्यांना आर्थिक अधिकार आहे. 3 नंबरला आहे आर्थिक अधिकार. राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनेच अर्थविधेयक हे मांडता येते. राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेऊनच अर्थविधेयक मांडता येते आणि राष्ट्रपतींच्या शिफारशीविना अनुदानाची मागणी करता येत नाही. अनपेक्षित खर्चासाठी तो भारताच्या आकस्मिक निधीतून अगाऊ निधी देतात आणि दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमला जातो. कलम 280 नुसार वित्त आयोग दर 5 वर्षांनी नेमला जातो. नंतर आहे न्यायिक अधिकार. 4 नंबर आहे न्यायिक अधिकार.
सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाच्या मुख्य आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात राष्ट्रपती. त्याचबरोबर सर्व गुन्ह्यांसाठी माफी देण्याचा अधिकार हाही राष्ट्रपतींना आहे. नंतर आहे परराष्ट्र अधिकार, 5 नंबरचा आहे. आंतरराष्ट्रीय ठराव, करार इत्यादी विषयक वाटाघाटी राष्ट्रपतींच्या वतीने होतात. भारताचे जे राजदूत आहेत, उच्चायुक्त आहेत, यांची परदेशात नियुक्ती करणे हे राष्ट्रपतींचे कार्य आहे. त्यानंतर आहे लष्कर विषयक अधिकार, त्यामध्ये भारताच्या 3 दलाचे सरसेनापती येतात. त्या सरसेनापती 3 दलाचे कोणते, तर भूदल, हवाई दल, नौदल या 3 सेनादलांच्या प्रमुखांची नेमणूक राष्ट्रपती करतात. संसदेच्या मान्यतेने युद्ध घोषित करतात किंवा समाप्त करतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे तो आणीबाणी विषयक अधिकार आहे राष्ट्रपतींचा. हा संविधानाच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 मध्ये आहे. पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणी 352, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावाच्या वेळी राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. नंतर आहे राष्ट्रपती राजवट कलम 356, जर का एखादा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला आहे अशी राष्ट्रपतींची खात्री पटली तर राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. नंतर आहे आर्थिक आणीबाणी कलम 360, देशाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात येत आहे अशी जर का राष्ट्रपतींची खात्री झाली तर राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. नंतर आहे राष्ट्रपतींचा नकार अधिकार, राष्ट्रपतींना पूर्ण नकार अधिकार आहे, तसंच निलंबनाचा नकार अधिकार आहे आणि प्रलंबनाचा नकार अधिकार आहे. निलंबनाच्या अधिक नकाराधिकारामध्ये राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी पाठवतात आणि संसदेने पुन्हा ते संमत केले तर राष्ट्रपतींना मान्यता देणे बंधनकारक असते. अर्थविधेयकाबाबत हा अधिकार उपलब्ध नाहीत, ते मान्यता देऊ शकतात किंवा राखून ठेवू शकतात, मात्र पुनर्विचारासाठी परत पाठवू शकत नाहीत. प्रलंबनाचा नकाराधिकार, यामध्ये राष्ट्रपती मान्यता देत नाहीत आणि नाकारतही नाहीत, मात्र अनिश्चित काळापर्यंत प्रलंबित ठेवले जाते आणि किती कालावधीत निर्णय घ्यावा याविषयी राज्यघटनेमध्ये काहीही सांगितलेले नाही आहे. त्यानंतर अध्यादेशांचा अधिकार कलम 1, 2, 3, हा लक्षात ठेवायचा. कलम 123 हा संसदेच्या कायद्याचे सामर्थ्य असते. यात संसदेच्या कायद्याचे सामर्थ्य असते आणि याचे स्वरूप हे हंगामी कायद्याचे आहे. हा राष्ट्रपतींचा सर्वात महत्त्वाचा कायदेविषयक अधिकार आहे. त्याच्यावरती 4 बंधने आहेत. दोन्ही गृहाचे त्यापैकी एका गृहाचे अधिवेशन चालू नसते तेव्हाच हा काढू शकतात आणि दोन्ही गृहाचे अधिवेशन चालू असताना जर का काढला तर तो अवैध ठरतो. जेव्हा तातडीने आवश्यक असते कृती करण्याची त्यावेळी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. राष्ट्रपतींना घटनात्मक विवेकाधिकार नाहीये, परिस्थितीनुसार त्यांना विवेकाधिकार प्राप्त होतात. लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत नाही किंवा पंतप्रधानांचा अकस्मित मृत्यू झाल्यास त्यावेळी पंतप्रधानांची नियुक्ती करणे हा त्यांचा परिस्थितीनुसार विवेकाधिकार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये विश्वास गमावलेला मंत्रिमंडळ बरखास्त करणे आणि बहुमत गमावल्यास लोकसभा विसर्जित करणे हे राष्ट्रपतींचे परिस्थितीनुरूप विवेकाधिकार आहेत. राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू झालेले आहेत झाकीर हुसेन, फकीरुद्दीन अली अहमद. जर का तुम्हाला आजचे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.